नवरात्र उत्सव सुरू आहे आणि महिला शक्तीचा हा जागर असलेला सण आहे आणि आपल्या देशामध्ये जी मातृसत्ताक व्यवस्था होती त्या काळातलं कुठेतरी प्रतिबिंब या उत्सवामध्ये दिसून येतं. आपल्यासोबत खासदार डॉक्टर हिना गावित आहेत. उच्च शिक्षित खासदार म्हणून त्यांचा परिचय आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुडबुकमध्ये ज्यांचं नाव सर्वात वरते आहेत अशा डॉक्टर हिना गावित आपल्यासोबत आहेत. काय म्हणाल, नवरात्र उत्सव आहे, कसा उत्सव हा आपण या उत्सवाला कसं पाहतात आणि या दरम्यान आपलं कामकाज कसं असतं? नवरात्र उत्सव हा माझ्या नंदुरबार जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो, कारण नंदुरबार हे गुजरातच्या बॉर्डरवर असलेलं जिल्हा असल्यामुळे बरंचसं गुजरातचं जे कल्चर आहे ते नंदुरबार जिल्ह्यात पाहायला मिळतं. आणि मागील काही वर्षांमध्ये तर अगदी आमच्या पहाडपट्टींमध्ये देखील रात्रीच्या वेळी आपण नवरात्र उत्सवाच्या दरम्यान जर गेलात तर प्रत्येक गावागावामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आमचे तरुण भगिनी बांधव सर्व त्या ठिकाणी गरबे करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अत्यंत सुंदर असं वातावरण नवरात्र उत्सवामध्ये आमच्या या जिल्ह्यात आणि लोकसभा मतदारसंघात असतं. ठिकठिकाणी जेव्हा नवरात्र उत्सवामध्ये महिला एकत्रितपणे येतात आणि एकत्र महिला ज्या ठिकाणी जमतात त्या ठिकाणी जाऊन त्यांना सरकारच्या वेगवेगळ्या योजना महिलांसाठीच्या, मुलींसाठी, शिक्षणासाठी याबद्दल माहिती आणि जनजागृतीचं मोठं काम आपल्या या जिल्ह्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये मी नवरात्र उत्सवाच्या दरम्यान करत असते. कारण मला नेहमीच असं वाटतं की जर महिला जास्त या सगळ्या योजनेबद्दल जर महिलांना माहिती असली तर निश्चितपणे त्या घरातल्या प्रत्येकापर्यंत ती योजना पोहोचवण्यामध्ये किंवा त्या परिसरामध्ये आपल्याला ही योजना, कुठलीही योजना असेल, ती राबवण्यामध्ये मोठा हातभार त्या ठिकाणी महिलांचाही लागू शकतो. आपल्या काय नेमक्या आवडीनिवडी आहेत, तरुणांना ते जाणून घ्यायला खूप आवडेल. मला नवरात्रमध्ये मी एक गोष्ट नेहमी करत असते, नवरात्रमध्ये मला गरबे करायला फार आवडतं. खासदार जरी असले तरी महिलांमध्ये जाऊन त्या ठिकाणी गरबे खेळणं हे मला फार आवडतं आणि मला गोड खायला खूप आवडतं. त्याच्यामुळे सण म्हटला की कुठली ना कुठली गोड वस्तू आपण आपल्या घरी बनवत असतो आणि मला खायचं असेल, म्हणजे मी एकदम फूडी आहे म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. वेगवेगळ्या राज्याचं, वेगवेगळ्या टेस्टचं जेवण मला करायला खूप आवडतं आणि वाचन मी पूर्वी करायची, आता तर वेळ मिळत नाही, पण शिवाजी महाराजांवरचे जवळजवळ सर्वच पुस्तकं हे मी वाचलेले आहे. आपल्याला राजकीय क्षेत्रात काम करत असताना कुठलंही, मग ते कुठल्याही राजकीय पक्षात का असेना, पण या दोन्ही गोष्टी प्राईम फोकस आपण ठेवून जर काम केलं तर निश्चितपणे आपल्याला यश मिळतं. शेवटी आपण ज्या भागाचे आहोत किंवा ज्या भागातनं आपण येतो आणि त्या भागाचं प्रतिनिधित्व करायचं असेल तर तिथल्या अडीअडचणी जाणून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासोबतच ज्या देशाचे आपण नागरिक आहोत त्या देशाबद्दल आदर, त्या देशाबद्दलची प्रेम आणि सन्मानाची भावना ही देखील असणं हे अत्यंत गरजेचं आहे. निश्चितच नवरात्र उत्सव हा डॉक्टर हिना गावितांसाठी दुहेरी संवादाचा उत्सव असतो. सरकारच्या योजना महिलांना सांगणं आणि महिलांकडनं काही नवीन गोष्टी ऐकून घेणं असा दुहेरी संवाद ते या निमित्ताने साधत असतात. प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार.